शेतकरी बंधूंना हरभरा 40 ते 45 दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये फुल अवस्था दिसून येते आणि फुल अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या, म्हणजे फुलगळ होणार नाही, फुलांचं रूपांतर 100% घाट्यात होईल आणि फुल अवस्थेमध्ये अळीचा प्रादुर्भाव कमी होईल। तर मित्रांनो, आज आपण याच बाबतीत संपूर्ण माहिती घेणार आहे। मी ज्या 4-5 गोष्टी सांगणार, या गोष्टी जर तुम्ही फुल अवस्थेमध्ये फॉलो केल्या तर नक्कीच फुलगळ होणार नाही, 100% तुमच्या उत्पादनामध्ये वाढ तुम्हाला दिसून येईल। परंतु त्या अगोदर चॅनलला नवीन असाल, सबस्क्राइब करा, घंटा दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, म्हणजे यानंतर येणारे प्रत्येक शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत लवकर येतील। तर मित्रांनो, फुल अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची की ज्यावेळेस आपण 40-45 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी करणार आहे, त्या फवारणीमध्ये आपल्याला अशा टॉनिकचा वापर करायचा ज्या टॉनिकमध्ये जास्तीत जास्त अमायनो ॲसिड आहे। मित्रांनो, आपण जर हरभरा फुल अवस्थेमध्ये अमायनो ॲसिडचा वापर केला तर जे फुलांची संख्या आहे ती वाढत असते, फुलगळ कमी होते आणि फुलांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये देखील वाढ दिसून येते। त्याचनंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे 20% जे बोरॉन आहे, हे बोरॉनसुद्धा तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही बोरॉनचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये केला तर नक्कीच तुम्हाला जी फुलांची संख्या आहे, फुलांची संख्या, घाट्यांची संख्यासुद्धा जास्त दिसून येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट की हरभरा फुल अवस्था सुरू होताच आपल्याला एकदम 0 रुपयामध्ये जे पक्षी थांबे आहेत, त्याला आपण बर्ड स्टँड म्हणतो, हे पक्षी थांबे आपल्याला प्रति एकरी 15 ते 20 पक्षी थांबे लावायचे, म्हणजे त्यावर पक्षी येऊन थांबल आणि जे फुल अवस्थेमध्ये आळी दिसणार आहे ती आळी ते पक्षी वेचून खाईल। मित्रांनो, जर पक्ष्यांनी ते आळी वेचून खाल्ली तर शक्यतो आपला फवारणीवर होणारा जो खर्च आहे तो कमी होणार आहे, त्याचबरोबर आपण एकदम 0 रुपयामध्ये त्या आळीचं नियंत्रण करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पक्षी थांबे प्रति एकरी 15 ते 20 लावा, नक्कीच तुम्हाला फायदा दिसून येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची चौथी गोष्ट की हरभरा फुल अवस्था सुरू होताच आपल्याला अजिबात पाणी द्यायचं नाही। मित्रांनो, बरेच शेतकरी हरभरा फुल अवस्थेमध्ये पाणी देतात। मित्रांनो, हरभऱ्याच्या फुल अवस्थेमध्ये पाणी देणं एकदम चुकीची पद्धत आहे। जर आपण पाणी दिलं तर जी फुलगळ आहे खूप जास्त प्रमाणात फुलगळ होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची पाचवी गोष्ट की हरभरा फुल अवस्था सुरू झाल्यानंतर बरेच शेतकरी युरिया खताचा वापर करतात। मित्रांनो, जर तुम्हाला युरिया खताचा वापर करायचाच असेल तर तुम्ही प्रति एकरी 10 ते 15 किलो युरिया फेकून देऊ शकता, परंतु ती 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस तुमच्या हरभरा पिकामध्ये फुल अवस्था सुरू होते, फुल दिसायला लागतात, त्यावेळेस तुम्हाला अजिबात युरिया खताचा वापर करायचा नाही। जर तुम्ही जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला तुमचं झाड हिरवंगार दिसेल, परंतु फुलांची संख्या खूप कमी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही हरभरा फुल अवस्थेमध्ये फॉलो करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या हरभरा उत्पादनामध्ये फायदा दिसून येईल। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। धन्यवाद।